याचा अर्थ म्हणजे विक्री अधिकारी जे आहेत आयओसीएल ज्युडिशियल एसपीसीएल आणि काही गॅस सेल्स हे सहभागी आहेत, यांनी काही समाज संघटनांना पाठिंबा केला आहे आणि त्याच्या माध्यमातून तो व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे। 14 किलोचा जो सिलेंडर आहे हा व्यावसायिक सिलेंडरमध्ये पलटी करून विकला जातो, कारण की या व्यावसायिक सिलेंडरचे भाव 2300 रुपयाचा जवळपास असतात। 2300 रुपयाचा जवळपास म्हणजे साधारण त्याला जीएसटी 18% जीएसटी आहे, गोष्टीमध्ये 5% जीएसटी आहे आणि हे जे आहे ते पलटवण्याचं काम करून ते एक राज्य सरकारचा जो राजस्व आहे त्याचा खूप मोठी चोरी करत आहे। समोर जर आपण हॉटेलमध्ये दिसते आपल्याला इथे ते कमर्शियल वापरत आहे, पण तो कमर्शियल नसून तो डोमेस्टिकातून घ्यायचा आहे कारण त्याला बिल नाही मिळेल। ह्या सगळ्या बाबी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सतर्क होण्याची गरज आहे। घरगुती सिलेंडरची जी चोरी आहे ही एका आपण कधी कधी म्हणतो की आज माझ्याकडे गॅस जे आहे ते खूप कमी दिवस चाललेला आहे, त्याच्यामधलं 2 किलो 5 किलो त्या जुने आहेत, पण याला कुठेतरी आराम असला पाहिजे, या गोष्टीमध्ये थांबल्या पाहिजे। याकरिता आमचं जे भारत ग्राहक भारती आहे ती चळवळ आमचे आदरणीय बॅरिस्टर विनोजी तिवारी यांनी नागपूरमध्ये सुरुवात केली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला घेऊन जायची जबाबदारी दिली आहे त्यांनी। तर आपल्या माध्यमातून हे जे गणेशीय मुद्दा आहे याला कुठेतरी थांबवला पाहिजे, हा काळाबद्दल कुठेतरी आराम असला पाहिजे, याकरिता आपण सर्वांनी आमची मदत करावी ही सध्या प्रेस माध्यमातून मी विनंती करतो। आणि समोर अजून तुम्हाला सांगतो की हा आयओसीएल ब्युटीसीएल एचपीसीएल या कंपनीने नवीन फंडा चालू केलेला आहे, याच्यामध्ये ऑटो बुकिंग होते। आज ग्राहकांच्या दारामध्ये सिलेंडरची गाडी उभी राहते, जर त्याचा सिलेंडर खाली असेल तर तो घेतो, जर नसेल तर तो परत जातो म्हणजे तो कुठे परत जातो, बाजार करणाऱ्या व्यावसायिका ठिकाणी म्हणजे इथपर्यंत त्यांनी तयारी केलेली आहे। हा मार्केटिंगचा नवा फंड आहे आयओसीएल ब्युटीसीएल एचपीसीएल, यांचे जे विक्री अधिकारी आहे ते याला जबाबदार आहे। आज बीएससी चालू झालं, पेपरमध्ये आपल्या वृत्तपत्रामध्ये म्हणा टेलिव्हिजनला बातम्या आल्या की कुठेतरी चोरी थांबणार, डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड जनरेट होणार, काही लोकांना येतं काही लोकांना येते नाही, ते डिलिव्हरी बॉयकडेच आहे या सगळ्या गोष्टी। तो डिलिव्हरी बॉय काय करतो की सरळ जे एजन्सी धारक आहे जे ओनर आहे ते सरळ जे बुकिंग करतात ते म्हणतात की त्यांचं आम्ही डिलिव्हरी केलेलं आहे, पण त्याला डिलिव्हरी येत आहे आणि जर आम्ही पत्रव्यवहार केला आयओसीएल एचपीसीएल ते म्हणतात की हे पर्यायी आहे म्हणजे अनिवार्य नाही आहे। का बरं अनिवार्य नाही आहे, जसं आज मी एक उदाहरण देतो, आज आपल्याकडे राशनचे दुकान आहे सगळे बायोमेट्रिक झाले, एका परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीचे फिंगरप्रिंटसाठी स्कॅन करून बायोमेट्रिक धान्य दिलं जातं, तर म्हणून बरोबर ठिकाणी तो जे या गॅस सिलेंडरच्या बाबतीत जर